पूर्वी आपल्याकडे फडताळावरती उंच ठिकाणी एक डबा ठेवला जायचा आणि त्या डब्यात खाऊ असायचा. आईला कळायला नको म्हणून आम्ही एक टेबल घ्यायचो, त्याच्यावर चढायचो आणि डब्यातला एक लाडू घ्यायचो, नंतर अजून एक अजून एक, असे करता करता 4 ते 5 लाडू फस्त करायचो. कारण एका लाडवावर कधी पोट नाही भरायचो. पण आजकालच्या तरुणाईला काय झालेलं आहे, हे सगळं मिस झालेलं आहे. म्हणूनच मी आज तुम्हाला दाखवते रव्याचे लाडू. सुरुवात करूया आपण रवा भाजण्यापासून. आपण इकडे 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. पूर्णपणे तूप वितळलं की आपण त्यात रवा घेणार आहोत. आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय. आपण जो रवा घेतलाय तो आपण जाडा रवा घेतलाय, इथे बारीक रवा घ्यायचा नाहीये. आणि तो छान भाजून घ्यायचा आहे. आपण जसा शिरा करताना भाजतो तसा नाही भाजायचा आहे. थोडासा आपल्याला पांढराच ठेवायचा आहे, पण हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. असा सुगंध सुटला की आपण गॅस बंद करणार आहोत. आपल्याला रवा सतत परतत राहायचा आहे. जर तुम्ही परतला नाही सतत आणि असाच ठेवला तर तो करपणार आहे. छान सुगंध सुटला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये रवा काढून घेऊया. हा रवा आपण थंड होऊन द्यायचा आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करूया, गॅस चालू करूया. आपण इकडे हे ओलं खोबरं घेतलंय 1 वाटी. त्याच्यामध्ये तेवढी साखर घेतो 1 वाटी. आणि यात आपण घेतोय 3 टेबलस्पून पाणी. आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचंय. साखर वितळेपर्यंत आणि 1 उकळी येईपर्यंत आपल्याला हे होऊन द्यायचंय. साखर वितळलीये. आता आपण ह्यात मावा घालूया. साधारण तुम्ही 50 ग्रॅम मावा घेतला तरी चालेल, नाही तर मग 3 टेबलस्पून तुम्ही मावा घ्या. त्यानंतर ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम घेतले, तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे. मनुकाही घालू शकतात, चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर. आणि हे मिक्स करायचंय. थोडं होऊन द्यायचंय कारण आपण मावा घातलंय. हे आपलं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण 10 ते 15 मिनिटं वाट बघूया, कारण हे थंड होऊन द्यायचंय. साखर, खोबरं आणि माव्याचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण हे खाली उतरूया आणि त्याच्यामध्ये आपण भाजलेला रवा घालूया. आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण 1-5 मिनिटाला असंच ठेवायचंय, कारण आपण रवा घातल्यावरती थोडं व्यवस्थित सोप झालं पाहिजे. थंड झालंय. आता आपण हे वळून घेऊया. रवाही छान मुरलंय त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया. आपल्या या प्रमाणामध्ये टोटल 15 लाडू होतात, पण इथे 12 आहेत. कळलंय मला, बरोबर कळलंय मला कोणी लाडू पळवलेत ते इकडनं. माझ्या कॅमेरामॅनला चोरून लाडू खाण्याची गंमत जी वाटलेली आहे ती जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर जरूर हे लाडू करून बघा. बरं का, आपली रुचकर मिळून आता फेसबुकवरही आहे, तिथेही बघा. आणि व्हिडिओज करता यूट्यूबवरती सबस्क्राईब करा.